इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय? एखादा असा जमिनीचा एरिया आहे बेअर लँड, काहीच नाही तिथं, फक्त खडक 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 आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्या जमिनीचं त्या लँडचं कन्वर्जन एका फॉरेस्टमध्ये कसं होतं? किंवा एखादा ॲक्वॅटिक एरिया आहे, ॲक्वॅटिक फक्त कंडिशन आहे, पाणी आहे फक्त सगळीकडं, त्या एरियाचं रूपांतर एका क्लायमॅक्स फॉरेस्टमध्ये कसं होतं याचा स्टडी करतो आपण इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये. हे सक्सेशन दोन टाईपचं आहे, प्रायमरी सक्सेशन म्हणजे बेअर रॉक किंवा न्यूरली फॉर्म्ड एखादं पॉन्ड असेल, डबका असेल. तर प्रायमरी सक्सेशन म्हणजे जिथं काहीच नाही आहे पूर्वी, फक्त तिथं एक पॉन्ड किंवा बेअर लँड आहे, याचं हळूहळू म्हणजे ग्रॅज्युअल कन्वर्जन 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 होत होत एक क्लायमॅक्स फॉरेस्ट बनतं. हे प्रायमरी सक्सेशन आहे. इथं काहीच नसल्यामुळं कंडिशन फार अनफेवरेबल असतात आणि त्यामुळं अतिशय स्लो प्रोसेस होते, अतिशय स्लो प्रोसेस होते. 1000 किंवा याच्यापेक्षाही जास्त वर्षांचा काळ या सक्सेशनला लागतो. परंतु सेकंड टाईप जो आहे, सेकंडरी सक्सेशन, एखाद्या ठिकाणी फॉरेस्ट आहे परंतु काही कारणानं, म्हणजे जर जंगल तोड झाली असेल त्या कारणानं असेल, किंवा फॉरेस्ट फायरमुळं ते फॉरेस्ट सगळं नष्ट झालं अशी परिस्थिती असेल, तर तिथं सॉइल भरपूर उपलब्ध असल्यामुळं, मिनरल भरपूर उपलब्ध असल्यामुळं आणि व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेटिंग पार्ट जे जमिनीत तिथं उपलब्ध आहेत त्यामुळं तिथं फॉरेस्ट निर्माण होणं सोपं आहे, लवकर आहे. 50 ते 100 वर्षात तिथं नवीन फॉरेस्ट निर्माण होऊ शकतं. असं जे सक्सेशन आहे त्याला आपण म्हणतो सेकंडरी सक्सेशन. आता प्रायमरी सक्सेशनचे दोन टाईप आपण पाहणार आहोत. एक म्हणजे हायड्रार्च किंवा हायड्रोसीर आणि दुसरं झीरार्च किंवा झीरोसीर. एखाद्या ठिकाणी फक्त पाणी आहे, काहीच नाही आहे तिथं आणखी, अशा ॲक्वॅटिक लाईफचं रूपांतर एका क्लायमॅक्स फॉरेस्टमध्ये कसं होतं आणि एखाद्या ठिकाणी फक्त खडक 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 असा एरिया आहे, बेअर लँड आहे, त्याचं रूपांतर फॉरेस्टमध्ये कसं होतं, हे दोन टाईप आपल्याला स्टडीला आहेत. त्यातला मेन पहिला टाईप आपल्याला स्टडीला आहे. हा ॲडिशनल आपण क्वेश्चन विचारले जातात, वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळं आपल्याला तो माहीत पाहिजे. बघूया परत एकदा हायड्रार्च हायड्रोसीर म्हणजे एखादं पॉन्ड आहे, मोठं पॉन्ड आहे किंवा मोठा ॲक्वॅटिक एरिया आहे, तिथं आणखी काहीच डेव्हलप झालेलं नाही. अशा ठिकाणी पहिले ऑर्गॅनिझम जे डेव्हलप होतात त्याला आपण म्हणतो फायटोप्लँक्टॉन्स. मायक्रोस्कोपिक प्लांट तिथं डेव्हलप होतात ते फायटोप्लँक्टॉन, आणि जे पहिले ऑर्गॅनिझम डेव्हलप होत असतात त्याला आपण काय म्हणतो, पायोनियर. मधल्या ज्या सर्व फेज स्टेजेस दिसतात तिथं, सबमर्ज्ड आहे, फ्री फ्लोटिंग आहे, रूटेड हायड्रोफाइट्स आहेत, ग्रासेस आहेत, श्रब्स आहेत, ट्रीज आहेत, या सर्व स्टेजेस, या मधल्या स्टेजेस ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, सीरल स्टेजेस. आणि ट्रीज किंवा क्लायमॅक्स फॉरेस्ट जे बनतं ते फायनल स्टेज आहे, ती फायनल स्टेज असते याची. हा, आता
हा जो फोटोग्राफ आहे यावर एमसीक्यू पण विचारले जातात, त्यामुळे या फोटोग्राफ वरून आपण हायड्रोसीरचा स्टडी करू। पहिले फक्त पाणी होतं त्या ठिकाणी आणि फक्त सुरुवात जी झाली ती कोणी केली, फायटोप्लांक्टॉननी केलेली आहे। छोटे छोटे मायक्रोस्कोपिक प्लांट या ठिकाणी अस्तित्वात आले, फायटोप्लांक्टॉन। आणि फायटोप्लांक्टॉनचा डेथ आणि डिकंपोजिशन झाल्यामुळं इथं एक छोटासा सॉइलचा थर तयार झाला आणि तिथं मग सबमर्ज्ड प्लांट डेव्हलप व्हायला फेवरेबल कंडिशन निर्माण झाली आणि त्यामुळे इथं सबमर्ज्ड स्टेज निर्माण झाली। नंतर यांचा डेथ आणि डिकंपोजिशन झाल्यामुळं सॉइलचा थर आणखी वाढला आणि त्यामुळं सबमर्ज्ड बरोबर फ्री फ्लोटिंग प्लांट सुद्धा इथं तयार झाले। पुन्हा पाणी कमी कमी होत झालं चाललं आणि यांचं या प्लांटचं डेथ आणि डिकंपोजिशनमुळं सॉइलचा थर वाढत चालला आणि त्याच्यामुळं इथं रीड स्वॅम्प स्टेज निर्माण झाली। पुन्हा पाणी कमी झालं, जमिनीचा थर वाढत वाढत चालला आणि मार्शी मिडो स्टेज निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग हर्बियासियस प्लांट अस्तित्वात आले, त्याच्यानंतर श्रब झुडपं अस्तित्वात आले आणि शेवटी इथं एक क्लायमॅक्स फॉरेस्ट बनलं। अशा प्रकारे इथं फायटोप्लांक्टॉन हे सुरुवात केलेले मेंबर आहेत म्हणून पायोनियर, सबमर्ज्ड फ्री सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग, रीड स्वॅम्प, मार्श मिडो, श्रब या मधल्या स्टेजेसला आपण म्हणतो सिरल स्टेजेस आणि क्लायमॅक्स फॉरेस्ट ही लास्ट स्टेज इथं पाहायला मिळते। एका एका एक्वॅटिक एरियाचं कन्वर्जन क्लायमॅक्स फॉरेस्ट मध्ये कसं होतं हे आपण या हायड्रोसीर मध्ये स्टडी केलेलं आहे। त्यानंतर झिरो स्टेज म्हणजे एखादी बेअर लँड आहे जिथं फक्त खडक 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 हा एरिया आहे, काहीच नाही आहे, तिथं खडक आहेत फक्त, दुसरं काही नाही आहे। अशा खडकाळ एरियाचं रूपांतर या खडकाळ एरियाचं रूपांतर हळूहळू एका फॉरेस्ट मध्ये कसं होतं याचा स्टडी आपण करतो झिरो सीर मध्ये। आता हा सगळा खडकाळ एरिया आहे, काहीच नाही आहे त्याच्यावरती आणि अशा खडकावरती पहिले मेंबर जे निर्माण झाले, पहिले मेंबर जे खडकावर ग्रो होतात ते आहेत क्रुस्टोज लायकेन। आता पहिले मेंबर असल्यामुळं क्रुस्टोज लायकेनला आपण काय म्हणणार, पायोनियर। आणि क्रुस्टोज लायकेन मग क्रुस्टोज लायकेन ग्रो होणार आणि मग त्यांचं डेथ आणि डिकंपोजिशन होणार, थोडासा सॉइलचा थर तयार होईल आणि या लायकेन मधून कार्बोनिक ऍसिड इथं बनतंय। इथं कार्बोनिक ऍसिड बनल्यामुळं या खडकाची झीज व्हायला आणखी मदत होते आणि या खडकाचं वेदरिंग होतंय आणि सॉइलचा थर तयार होऊ लागतो आणि आता क्रुस्टोज लायकेनच्या ऐवजी इथं फोलिओज लायकेन्स तयार होतात। क्रुस्टोज लायकेन इथं दाखवले आहेत फोटोग्राफ, आपण क्रुस्टोज लायकेनची रिप्लेसमेंट होऊन फोलिओज लायकेनच्या फेवर मध्ये आता स्टेज आलेली आहे। लूजली अटॅच असणारे असे फोलिओज लायकेन्स तयार होतात। आपण जे दगडफूल मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतो ते फोलिओज लायकेन आहे, ते लायकेन आहेत। ऍक्च्युअली काही दगडाला फूल लागत नाही पण त्याच्यावर तयार होतंय ते लायकेन आहे ते। आणि मग सेकंड स्टेज येते फोलिओज लायकेन। फोलिओज लायकेन नंतर
असे मॉस तयार होतात त्यावरती, आणि पुन्हा त्या रॉकचं वेदरिंग होत राहतं, वेदरिंग होत राहतं, आणि रॉकचं वेदरिंग होऊन सॉइलचा थर वाढायला लागतो, आणि तिथं ऍटमॉस्फिअरची कंडिशन जी आहे ती मॉस सारख्या प्लांटला फेवरमध्ये कंडिशन निर्माण होते. आणि मग मॉस सारख्या प्लांट नंतर हळूहळू त्याची रिप्लेसमेंट होऊन हर्बॅसियस प्लांट तयार होणार, हर्बॅसियस प्लांट तयार होणार. त्या हर्बॅसियस प्लांट पासून नंतर त्यांच्यापासून पुन्हा हळूहळू हळू त्याचं कन्वर्जन होत 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 रिप्लेसमेंट होणार, आणि त्याच्यापासून श्रब स्टेज येणार, आणि शेवटी या श्रबची रिप्लेसमेंट होऊन एक क्लायमॅक्स फॉरेस्ट बनणार. इथं क्रुस्टोज लायकेन हे पायोनियर आहेत, फोलिओज लायकेन, मॉस, हर्ब, श्रब हे सिरल स्टेजचे मेंबर आहेत, आणि शेवटी तयार होणार इथं क्लायमॅक्स फॉरेस्ट. हे आहेत क्लायमॅक्स फॉरेस्ट. असं एखादं क्लायमॅक्स फॉरेस्ट आपण पाहिल्यानंतर हे फॉरेस्ट कुठल्या तरी पद्धतीनं बनलेलं आहे. एक तर हायड्रोसीर टाईपनं तरी हे जंगल बनलेलं असतं, किंवा झिरोसीर या टाईपनं तरी ते जंगल बनलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण जे आता वेगवेगळ्या ठिकाणी जंगल पाहतो ते जंगल कोणत्या तरी यापैकी मेथडनं तयार झालेलं आहे, कोणत्या तरी मेथडनं हे तयार झालेले असतात. आता ही इकॉलॉजी आपल्याला काय देते, इतका इकॉलॉजीचा आपण स्टडी करतोय, पण ही इकॉलॉजी आपल्याला देते काय, इकॉलॉजिकल सर्व्हिसेस मध्ये आपण ते पाहतोय. इकॉलॉजीचे अनेक फायदे आहेत. CO2 फिक्सेशन, मोठ्या प्रमाणावर CO2 फिक्स केला जातो आणि फूड बनवलं जातं, आणि इकोसिस्टीम मध्ये सर्वात महत्वाचे मेंबर जे आहेत ते पहिले मेंबर प्रोड्युसरच आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर जसा CO2 फिक्स केला जातो तसा भरपूर ऑक्सिजन सुद्धा या निसर्गात कुणामुळं मिळतो, प्लांटमुळं मिळतो, फॉरेस्टमुळं मिळतो. तुम्ही पाहता जसं जसं आपण हाय ऍटिट्यूडला हाय ऍटिट्यूडला जाऊ तसं प्लांटेशन कमी 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 होतं. बर्फ काश्मीरचा एरिया पाहिला तर तिथं सुद्धा फक्त डोंग मोठे 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 पहाडी एरिया आहे, त्याच्यावर बर्फ आहे, प्लांट नाहीतच. मग जिथं फक्त बर्फ एरिया सियाचिन वगैरे जे आपण एरिया बघतो तर तिथं फक्त बर्फ आहे, प्लांट नाहीतच. आणि प्लांट नसल्यामुळं तिथं ऑक्सिजनची कमतरता आहे, ऑक्सिजन कमी आहे तिथं. मग अशा एरियात राहणं फार कठीण आहे. ऑक्सिजनचे सिलिंडर लावून आपल्याला तिथं काही काही वेळा जगावं लागतंय. आणि तिथं असणाऱ्या लोकांमध्ये आरबीसी काउंट वाढतो. तिथं असलेल्या एरियामध्ये लोक जे राहतात, काश्मीरचे लोक जे आहेत, तिथं वरच्या लेवलला राहणाऱ्या लोकांमध्ये काय होतंय, आरबीसी काउंट वाढत असतो. कारण जास्तीत जास्त ऑक्सिजन घेता यावा यासाठी त्या लोकांमध्ये हिली रिजनच्या अशा म्हणजे जिथं बर्फ जास्त आहे तशा एरियामध्ये राहणारे लोकांचे शरीर लाल भडक असतं, कारण त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन मोठ्या प्रमाणावर किंवा आरबीसी काउंट वाढत असतो टू टेक मोर अँड मोर ऑक्सिजन यासाठी. पण जिथं फॉरेस्ट भरपूर आहे तिथं काही प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नाही, भरपूर ऑक्सिजन मिळतोय या इकोसिस्टीममुळेच. पॉलिनेशन, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशन करणारे एजंट आहेत, हे सगळे पॉलिनेशन आपापल्या मेथडनं करतायत, आपापल्या मेथडनं पॉलिनेशन करतायत. प्लांट काय करतायत, मोठ्या प्रमाणावर CO2 फिक्स करतायत, आणि फिक्स केलेला CO2 पासून फूड बनवतायत, त्या फूडवर बाकीची इकोसिस्टीम चालते. एक दुसऱ्याला खाणार, दुसरा तिसऱ्याला खाणार, तिसरा चौथ्याला खाणार, एकमेकाला खाणारांची ही चेन तयार होते.
त्याला आपण फूड चेन्स म्हणतो, आणि अनेक चेनचं एक नेटवर्क बनतं त्याला आपण फूड वेब म्हणतो. आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईड तर रिलीज, कार्बन डायऑक्साईड तर फिक्स केला जातो, परंतु ऑक्सिजन रिलीज होतोय. हा ऑक्सिजन आपल्याला एरोबिक रिस्पिरेशनसाठी वापरता येतो. त्याचबरोबर या ऑक्सिजनचा आणखी एक फायदा काय, तर हा ऑक्सिजन वरती गेल्यानंतर हा यूव्ही रेडिएशन बरोबर कंबाईन होतो, आणि त्याच्यामुळंच ओझोनचा थर तयार होतो. आणि ओझोनचा थर तयार झाल्यामुळं, ओझोन लेअर तयार झाल्यामुळं, जे हार्मफुल रेडिएशन, सोलार रेडिएशन अर्थच्या दिशेनं येत असतात, त्यांना तिथंच अडवलं जातं, तिथंच ऍब्सॉर्ब केलं जातं. जे इनव्हिजिबल रेडिएशन्स आहेत, एक्स रेज, अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, रेडिओ वेव्स, हे हार्मफुल रेडिएशन जे अर्थच्या दिशेनं येतात, ते ओझोन लेअरमध्ये ऍब्सॉर्ब केले जातात, आणि फक्त व्हिजिबल लाईट अर्थवरती येतो. आणि म्हणून हार्मफुल रेडिएशनपासून या अर्थवरती असलेल्या लाईफचं प्रोटेक्शन या प्रोसेस ओझोन तयार झाल्यामुळं झालं. आणि ओझोन बनवायला ऑक्सिजन कारणीभूत आहे. ऑक्सिजन फ्री मॉलिक्युलर O2 त्याला कारणीभूत आहे. आणि फ्री मॉलिक्युलर O2 कशामध्ये तयार होतोय, फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये तयार होतोय. मोठ्या प्रमाणावर पॉलिनेशन होतंय. बायोटिक अबायोटिक एजन्सी आपल्याला पॉलिनेशनच्या माहीत आहेत. पॉलिनेशन मागं अशा प्रकारच्या इकोलॉजिकल सर्व्हिसेस आपल्याला मिळतात. इकोसिस्टीमचे फायदे असे आहेत, अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला मिळत असतात या इकोसिस्टीममधून. असे या इकोसिस्टीमचे फायदे आपल्याला आहेत. या चॅप्टरमध्ये एवढाच पार्ट आहे, या चॅप्टरमध्ये एवढाच पार्ट आहे.